मित्रांनो, नवीन आणि चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझी डायरी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील अगदी सर्वात आधी। नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन मोटिवेशनल बोधकथा। कथेचं नाव आहे आळस। एक व्यापारी होता, तो खूप प्रामाणिकतेने आणि सचोटीने आपला व्यापार करायचा। त्या व्यापाराला एक मुलगा होता, त्याचा मुलगा सुद्धा प्रामाणिक होता, पण घरात सुखसोयी असल्यामुळे त्याला कष्ट करायला कंटाळा यायचा। तो खूपच आळशी आणि कामचुकार होता। कोणतीही गोष्ट तो उद्यावर ढकलायचा, आज नाही उद्या, आज नाही उद्या असं म्हणायचा। आपल्या मुलाच्या अशा आळशी वागण्याचं व्यापाऱ्याला फार वाईट वाटायचं। तो नेहमी मुलाला आळस सोडून काम करायला सांगायचा, पण मुलावर त्याच्या सांगण्याचा काहीच उपयोग व्हायचा नाही। त्यामुळे व्यापाऱ्याला आपल्या मुलाची काळजी वाटायची। व्यापारी विचार करायचा की आळस माणसाला निष्क्रिय बनवतो, असा निष्क्रिय माणूस कष्ट न करताच फळाची आशा करत असतो। अशा माणसाला लवकर निर्णय घेता येत नाही, आणि निर्णय घेतला तरीही तो लवकर त्या निर्णयावर कृती करत नाही। आपल्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणून व्यापाऱ्याने एक निर्णय घेतला। एकदा व्यापारी व्यापार करून परतत होता, त्याने रस्त्यातला एक गुळगुळीत दगड उचलला आणि तो घरी आला। त्याने आपल्या मुलाला बोलावलं आणि सांगितलं की बेटा, मी काशीला गेलो होतो, त्या ठिकाणी मला एक महान साधू भेटले, त्यांनी मला हा एक चमत्कारी दगड दिला आहे। या दगडाचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंड सोन्याचं होऊन जाईल, पण ह्या दगडाचा चमत्कार उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच राहणार आहे। मी याचा उपयोग केला असता, पण मला आजच रात्री दुसऱ्या गावी माल पोचवायला निघायचं आहे। तेव्हा तू असं कर, उद्या सकाळीच बाजारातून लोखंडाची मोठमोठे तुकडे घेऊन ये आणि त्या सगळ्या लोखंडाचं सोनं करून ठेव। पण लक्षात ठेव, वेळ खूप कमी आहे, उद्या सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच। मुलगा म्हणाला, ठीक आहे, मी करून ठेवेल। व्यापारी रात्रीच दुसऱ्या गावी निघून गेला। दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला, सकाळचे 7 वाजून गेले, पण मुलाने विचार केला, अजून 7च वाजलेत, थोडा वेळ अजून झोपू, असं म्हणून तो झोपला। 9 वाजले, मुलाला पुन्हा जाग आली, तो म्हणाला, अजून अख्खा दिवस पडलाय, उठू थोड्या वेळाने। मुलगा पुन्हा झोपला। 10:30 वाजले, मुलाला पुन्हा जाग आली, पण पठ्ठ्या विचार करत पडून राहिला, आज तर मी इतकं लोखंड विकत आणतो की बस माझ्या पुढच्या 10 पिढ्यांना आरामात बसून खाता येईल। इतकं सोनं बनवून ठेवतो की सगळ्या पिढ्या माझं नाव काढतील। माझ्या बाबाने आयुष्यभर जेवढं कमवलं नाही त्याच्या 100 पट आज एका दिवसात कमावून टाकतो। आजच्या पेक्षा 1,00,000 पटीने सुखी आणि आयशो आरामात राहीन मी, असे स्वप्नांचे गड रचत मुलगा आरामात लोळत पडला। दुपार झाली, भाऊ साहेब कसं तरी उठले, वेळ निघून जात होता। तरी भाऊने विचार करत म्हटले, अरे अजून खूप वेळ आहे, मी जाईन आणि 10 मिनिटात लोखंड घेईन आणि 5 मिनिटात त्याचं सोनं करून टाकीन, आहे काय त्यात, असा विचार करत मुलगा पुन्हा खयाली पुलाव शिजवत बसून राहिला। दुपारचं जेवण झालं, दुपारी जेवण झाल्यावर रोज आरामाची सवय, मग काय, दिली पुन्हा आरामात ताणून। दिवस मावळतीला आला, मुलाला जाग आली, त्याला दगडाची आठवण झाली, तो एकदम खळबळून उठला। घाई गडबडीत दगड कुठे ठेवला तेच त्याला आठवेना, इकडे शोध तिकडे शोध, कुठे ठेवला कुठे ठेवला काही लक्षात येईना। सगळं घर शोधलं, पण काही उपयोग झाला नाही। शेवटी त्याच्या झोपण्याच्या खोली एका कोपऱ्यात तो दगड मिळाला, पण दिवस मावळला होता, सूर्यास्त झाला होता, वेळ निघून गेली होती। मुलगा हताश होऊन रडत बसला। व्यापारी घरी परतला, त्याला बघून मुलगा ढसा ढसा रडू लागला, आणखी एक दिवस मिळण्यासाठी गयावया करू लागला। व्यापारी म्हणाला,
बेटा वेळ निघून गेली आहे, आता मी सुद्धा काहीच करू शकत नाही. मुलाला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला आणि तो त्या दिवसानंतर सुधारला. म्हणून मित्रांनो, वेळेतच सर्व काम करा आणि वेळेची किंमत करा, आळस सोडा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझी डायरी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.